नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदर हवेलीतून भारतीय जनता पक्ष अर्ज भरणार. पहिल्याच घासाला शिवतरे बापूंना खडा. गेली 5 वर्ष देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असतानाही पुरंदरमध्ये भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने कुठे विश्वासात घेतलेलं नाही. शिवसेनेने भाजपला दुय्यम स्वरूपाचीच सातत्यानं वागणूक दिलेली आहे. पुरंदरमध्ये शिवसेनेने सातत्यानं ठेकेदारांच्याच हिताचे निर्णय घेतलेले पाहावयास मिळत आहे. मंत्रिपद असतानाही लोकसभा निवडणुकीला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवता आलेले नाही. त्यावेळेस शिवसेनेच्या हातात विश्वासाने सर्व सूत्रे देण्यात आली होती. भरपूर खुराक खाऊनही पाहिजे तेवढे दूध मिळालेलं नाही, अशा प्रकारची तक्रार भारतीय जनता पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते करताना दिसत आहेत. असे असतानाही विधानसभेसाठी शिवसेनेला उमेदवारी दिल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार विजयबापू शिवतारे उपकारावरची वाक्याची भाषा उद्दामपणे वापरत असल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यात संतापाची लाट उसळलेली आहे. या त्रासाला कंटाळून भारतीय जनता पक्षाचे वतीने 4 ऑक्टोबरला हवेलीतील एक उमेदवार व पुरंदर तालुक्यातील एक उमेदवार अशा दोघांचे अर्ज भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते. सासवड येथील पक्षाच्या कार्यालयात पुरंदर व हवेलीतील प्रमुख कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेण्यात आली व त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. भारतीय जनता पक्षाची ही नाराजी शिवसेनेचे उमेदवार विजयबापू शिवतारे यांना चांगलीच महागात पडणार आहे. याबाबतीत पक्षश्रेष्ठी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असून ते निर्णय देतील, तो मान्य करण्यात येईल असेही वक्तव्य भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सदर बैठकीत केलेले पाहावयास मिळते. नमस्कार. शिवसेनेला विजयासाठी पुरंदर हवेलीत भारतीय जनता पक्षाची गरजच नाही. त्यांनी मदत केली नाही तरी शिवसेनेचा उमेदवार निवडून येणारच आहे, अशा प्रकारची वक्तव्य सोशल मीडियात फिरत असल्यामुळे भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांच्यात तीव्रतेची नाराजी पसरलेली दिसून येते. शिवसेनेचे काही कार्यकर्ते आगीत तेल ओतण्याचेच काम करताना दिसत आहेत. यामुळे विजयबापूंच्या निवडणुकीत फार मोठा अडसर निर्माण होणार आहे. ही विजयबापूंना धोक्याचीच घंटा आहे. धन्यवाद.